नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत जवळजवळ 5388 रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्हाधिकारी यांनी 1 ते 15 एप्रिल कालावधीत कडक संचारबंदी लॉकडाऊनचे आदेश दिनांक 26 मार्च रोजी पारित केले होते. संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी संघटनांमार्फत लावलेले कडक निर्बंध विरोधात वेळेत बदल करून मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले होते. जीवनावश्यक वस्तूच्या सेवा देणाऱ्या दुकाने आस्थापना 7 ते 11 पावेतो मुदत देण्यात आली होती. व्यापारी संघटनांमार्फत वेळेत बदल करून मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली होती. त्याची दखल घेत आज नवीन सुधारित आदेश देण्यात आले असून त्यात जीवनावश्यक वस्तू सेवा पुरवणाऱ्या दुकान आस्थापना यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मिठाई बेकरी पदार्थ चिकन मटण मासे फळ भाजीपाला रसवंती गृह 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास वेळ देण्यात आली आहे. तर हॉटेल रेस्टॉरंट खानावळ यांना फक्त घरपोच सेवा देण्यासाठी तर आधार केंद्रसुद्धा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा सर्व नियमांच्या अधीन सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रवाशाची कोरोना चाचणी अहवाल शिवाय प्रवेश नाकारला असून रॅपिड तपासणीसाठी बेडकी तपासणी नाक्याजवळ आरोग्य कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर.